तर पहा, खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता? एक आमदार, दोन खासदार, तीन मंत्री, चार जिल्हाधिकारी. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द. एक आमदार, दोन खासदार, तीन मंत्री, चार जिल्हाधिकारी. उत्तर तुम्ही कमेंट करायचं. जिल्हाधिकारी असेल तर जिल्हाधिकारीच लिहायचं, मंत्री मंत्री असेल मंत्री लिहायचं, असं अंक लिहायचं नाही. तर याचं जे उत्तर आहे ते आहे जिल्हाधिकारी. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता? याचं जे उत्तर आहे ते आहे जिल्हाधिकारी. प्रश्न दुसरा पहा. आंध्र प्रदेशची राजधानी कुठे आहे? आंध्र प्रदेशची राजधानी कुठे आहे? एक अमरावती, दोन विशाखापट्टण, तीन कुर्नूल, चार तिन्ही आहेत. आंध्र प्रदेशची राजधानी कुठे आहेत? एक अमरावती, दोन विशाखापट्टण, तीन कुर्नूल, चार तिन्ही आहेत. आंध्र प्रदेशची राजधानी कुठे आहे? एक अमरावती, दोन विशाखापट्टण, तीन कुर्नूल, चार तिन्ही आहेत. आंध्र प्रदेशची राजधानी कुठे आहे? अमरावती, विशाखापट्टण, तीन कुर्नूल, चार तिन्ही आहेत. तर याचं जे उत्तर आहे ते आहे चार. या तिन्ही राजधान्या आंध्र प्रदेशच्याच आहे, लक्षात ठेवायचं. या तिन्ही राजधान्या आंध्र प्रदेशच्याच आहे. प्रश्न तिसरा पहा. महात्मा गांधीचा जन्म कोणत्या राज्यात झाला? महात्मा गांधीचा जन्म कोणत्या राज्यात झाला? महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान. महात्मा गांधींचा जन्म कोणत्या राज्यात झाला? महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान. महात्मा गांधीचा जन्म कोणत्या राज्यात झाला? महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान. महात्मा गांधीचा जन्म कोणत्या राज्यात झाला? महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश की राजस्थान. करा कमेंट करा. महात्मा गांधीचा जन्म कोणत्या राज्यात झाला? तर प्रश्न तीनचं जे उत्तर आहे ते आहे गुजरात. महात्मा गांधीचा जन्म गुजरात या राज्यात झाला. तर प्रश्न चौथा पहा. खालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीतील मुद्रावर आढळत नाही? खालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीतील मुद्रावर आढळत नाही? एक गाय, दोन हत्ती, तीन गेंडा, चार वाघ. खालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीतील मुद्रांवर आढळत नाही? एक गाय, दोन हत्ती, तीन गेंडा, चार वाघ. कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीतील मुद्रांवर आढळत नाही? एक गाय, दोन हत्ती, तीन गेंडा, चार वाघ. खालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीतील मुद्रांवर आढळत नाही? गाय, हत्ती, गेंडा, वाघ. तर प्रश्न चौथाचं उत्तर आहे ते आहे गाय. लक्षात ठेवायचं, गाय हा प्राणी हडप्पा संस्कृतीतील मुद्रांवर आढळत नाही, लक्षात ठेवायचं.
तर प्रश्न पाचवा पहा, हे मन पूर्ण करायचे आहे तुम्हाला। ज्याची खावी पोळी त्याची रिकामी जागा, मन पूर्ण करा हे। ज्याची खावी पोळी त्याची रिकामी जागा, एक टाळी दोन वाजवावी टाळी, तीन करावे काम चार धरावी झोळी। ज्याची खावी पोळी त्याची रिकामी जागा, एक टाळी दोन वाजवावी टाळी, तीन करावे काम चार धरावी झोळी। ज्याची खावी पोळी त्याची रिकामी जागा, एक टाळी दोन वाजवावी टाळी, तीन करावे काम चार धरावी झोळी। ज्याची खावी पोळी त्याची रिकामी जागा, एक टाळी दोन वाजवावी टाळी, तीन करावे काम चार धरावी झोळी। तर याचं जे उत्तर आहे ते आहे चार धरावी झोळी, लक्षात ठेवा। ज्याची खावी पोळी त्याची धरावी झोळी। तर प्रश्न सहावा पहा, पन्नासवा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झाला? पन्नासवा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झाला? एक अमिताभ बच्चन, दोन आशा भोसले, तीन शम्मी कपूर, चार देवानंद। पन्नासवा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झाला? एक अमिताभ बच्चन, दोन आशा भोसले, तीन शम्मी कपूर, चार देवानंद। पन्नासवा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झाला? एक अमिताभ बच्चन, दोन आशा भोसले, तीन शम्मी कपूर, चार देवानंद। पन्नासवा दादासाहेब फाळके पुरस्कार। तर याचं जे उत्तर आहे ते आहे एक अमिताभ बच्चन। पन्नासवा दादासाहेब फाळके पुरस्कार हा अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला। तर ठीक आहे, सातवा प्रश्न पहा, एक पासून शंभर पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना चार अंक किती वेळा वापरावा लागतो? एक पासून शंभर पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना चार अंक किती वेळा वापरावा लागतो? एक एकोणीस, दोन वीस, तीन अठरा, चार एकवीस। एक पासून शंभर पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना चार अंक किती वेळा वापरावा लागतो? एक एकोणीस, दोन वीस, तीन अठरा, चार एकवीस। एक पासून शंभर पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना चार अंक किती वेळा वापरावा लागतो? एक एकोणीस, दोन वीस, तीन अठरा, चार एकवीस। एक पासून शंभर पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना चार अंक किती वेळा वापरावा लागतो? एक एकोणीस, दोन वीस, तीन अठरा, चार एकवीस। तर याचं जे उत्तर आहे ते आहे वीस। एक पासून ते शंभर पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना चार अंक हा वीस वेळा वापरावा लागतो। वीस, लक्षात ठेवायचं वीस। तर आठवा प्रश्न पहा, आठवा प्रश्न, चाऱ्याचा एक ढीक 36 गायींना 12 दिवस पुरतो। चाऱ्याचा एक ढीक 36 गायींना 12 दिवस पुरतो, तेवढाच ढीक 24 गायींना किती दिवस पुरेल? तेवढाच ढीक 24 गायींना किती दिवस पुरेल?
एक 16 दिवस, दोन 18 दिवस, तीन 21 दिवस कि चार 8 दिवस? साऱ्यांचा एक ढीक 36 गायींना 12 दिवस पुरतो, तेवढाच ढीक 24 गायींना किती दिवस पुरेल? साऱ्याचा एक ढीक 36 गायींना 12 दिवस पुरतो, तेवढाच ढीक 24 गायींना किती दिवस पुरेल? एक 16 दिवस, दोन 18 दिवस, तीन 21 दिवस, चार 8 दिवस? साऱ्यांचा एक ढीक 36 गायींना 12 दिवस पुरतो, तर तेवढाच ढीक 24 गायींना किती दिवस पुरेल? साऱ्यांचा एक ढीक 36 गायींना 12 दिवस पुरतो, तेवढाच ढीक 24 गायींना किती दिवस पुरेल? तर याचं जे उत्तर आहे ते आहे 18 दिवस। तेवढा ढीक 24 गायींना हा 18 दिवस पुरेल। तर नवा प्रश्न पहा। अमीर हा सुरेशपेक्षा वयाने लहान आहे। प्रश्न बरोबर आहे का? अमीर हा सुरेशपेक्षा वयाने लहान आहे, गणेश हा अमीरपेक्षा वयाने मोठा आहे, तर तिघांमध्ये सर्वात तरुण कोण? अमीर हा सुरेशपेक्षा वयाने लहान आहे, गणेश हा अमीरपेक्षा वयाने मोठा आहे, तर तिघांमध्ये सर्वात तरुण कोण? एक अमीर, दोन सुरेश, तीन गणेश, चार यापैकी नाही। अमीर हा सुरेशपेक्षा वयाने लहान आहे, गणेश हा अमीरपेक्षा वयाने मोठा आहे, तर तिघांमध्ये सर्वात तरुण कोण? एक अमीर, दोन सुरेश, तीन गणेश, चार यापैकी नाही। अमीर हा सुरेशपेक्षा वयाने लहान आहे, गणेश हा अमीरपेक्षा वयाने मोठा आहे, तर तिघांमध्ये सर्वात तरुण कोण? एक अमीर, दोन सुरेश, तीन गणेश, चार यापैकी नाही। अमीर हा सुरेशपेक्षा वयाने लहान आहे, गणेश हा अमीरपेक्षा वयाने मोठा आहे, तर तिघांमध्ये सर्वात तरुण कोण? अमीर, सुरेश, गणेश यापैकी नाही। तर याचं जे उत्तर आहे ते आहे एक अमीर। अमीर हा तिघांमध्ये सर्वात तरुण आहे। तर दहावा प्रश्न पहा। तर दहावा प्रश्न पहा, लक्षपूर्वक ऐकाल। टेबलाला कपाट म्हटले, कपाटाला खुर्ची म्हटले, खुर्चीला फाईल म्हटले, फाईलला घड्याळ म्हटले, कपाळाला ट्रे म्हटले, तर साहेब कशात बसतील? टेबलाला कपाट म्हटले, कपाटाला खुर्ची म्हटले, खुर्चीला फाईल म्हटले, फाईलला घड्याळ म्हटले, कपाळाला ट्रे म्हटले, तर साहेब कशात बसतील? एक खुर्ची, दोन फाईल, तीन घड्याळ, चार कपाट। टेबलाला कपाट म्हटले, कपाटाला खुर्ची म्हटले, खुर्चीला फाईल म्हटले, फाईलला घड्याळ म्हटले, कपाला ट्रे म्हटले, तर साहेब कशात बसतील? खुर्ची, फाईल, घड्याळ, कपाट। टेबलाला कपाट म्हटले, कपाटाला खुर्ची म्हटले, खुर्चीला फाईल म्हटले, फाईलला घड्याळ म्हटले, कपाला ट्रे म्हटले, तर साहेब कशात बसतील? टेबलाला कपाट म्हटले, कपाटाला खुर्ची म्हटले, खुर्चीला फाईल म्हटले,
फाईला घड्याल म्हटले, कपाला ट्रे म्हटले तर साहेब कशात बसतील? तर याचं जे उत्तर आहे ते आहे फाईल। साहेब कशात बसतील तर फाईल मध्ये। तर आपले 10 प्रश्न पूर्ण झालेले आहे आणि आज ज्या विद्यार्थ्यांनी सर्वात जास्त प्रश्नाचे उत्तर दिले आहे त्याचं नाव आहे राहुल। राहुल पासपोर्ट याने सर्वात जास्त प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे।